बर का आके कोण होती ती कालची बाई? कोण बाई? तीच जिच्यामुळं काल फादरनी तुझे दोन पिरामिड सुजवले. अयो नको रे आठवण काढू तिची. काल ब्रदरनी इज्जती बरोबर माझी बैठक पण खराब केली. पण कोण होती कोणती बाई? काय करत होती तुझ्या संग? अरे नवीन मॅडम आहेत त्या, हायस्कूल मध्ये आल्यात शिकवायला तुम्हाला. हा काय आमच्या शाळेची नवीन मॅडम आहेत का त्या? त्यात का जोशी मॅडमच्या जागेवर आलेल्या? हा ना बाबा, काल ब्रदरने त्यांच्या समोर महासत्कार केला, नाही तर घरीच घेऊन येणार होत त्यांना. अरे भाडे करू म्हणून. पण जाऊ दे, विलासाच्या घरी सोय केली आता त्यांची. आता कधी मध्ये मी पण जात जाईन त्यांच्याकडे. मी आलो बरं भेटून. कुठं चाललाय? भेटून आलो ना त्यांना. येडा बेडा झाला काय, एवढ्या सकाळ सकाळ कुठं जातो? अजून आंघोळ पांघोळ राहिली असेल त्यांची. मी बाकीच्या मित्रांना सांगतो. हा का? नाही नाही तू प्रचारच कर गावात. अयो मॅडम पाणी घेऊन चालल्या काय? मॅडम अहो गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. लाज वाटली पाहिजे. अहो कुणाला? अहो आमच्या गावातल्या लोकांना. अहो खुशाल तुमच्यासारख्या बाई माणसाला पाणी भरायला जायची वेळ आली. मी माझ्या घरात पाणी भरते, गावातल्या लोकांसाठी नाही. तसं नाही मॅडम, पण माणूस की नावाची काही गोष्ट ऐक नाही. एक तर तुम्ही आधीच पाहुण्या आणि पाहुण्या माणसाला काम करायला लावतात होय, द्या इकडे. नाही नाही मी माझी भरल. द्या इकडे मॅडम. कसं आहे मला काम करायची लय सवय, आणि मी जर काम नाही केलं ना तर मग अंग दुखतो नुसतं. आणि तुमची इच्छा आहे का मग अंग दुखावं म्हणून? अशी कशी इच्छा असेल माझी? नाही ना, मग चला आज नुसतं तुमचं पाणी पाणी करून टाकतो. अहो तुमच्या घरात हो, चला. तुम्ही शर्ट घालायला विसरलात का? हे काय घालून आलो मी? काय म्हणालात का तुम्ही? हो ब्रँडिंग, बनियांच्या कंपनीची ब्रँडिंग करतो ना आपण, तसा करारच केलाय कंपनीने, मला असं चिंडावं लागेल म्हणून बनेल घालून. हा हो नाही नाही अंडरपॅन्ट आहे ना, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. थँक गॉड. गॉड वाटलं ना माझं रूप? मला वाटलंच होतं तुम्हाला माझं रूप आवडणार म्हणून. माझी आई नेहमी म्हणायची, भावड्या तुझ्यासारखं देखणं रूप अख्ख्या गावात शोधून सापडणार नाही. चालायचं ना, मला शाळेत पण जायचं आहे, आज पहिलाच दिवस आहे. तसं आमच्या गावात दोन आपसे आहेत बरं का, पण हे आपसा जरा जवळ पडवतो आणि त्या दुसऱ्या आपसाला पाणी पण नाही. काय वावड, रोज तो संडास वड्यात दगडं गोळा करीत येणार, आज दोन दोन वाजल्या. अय जातो का घालू बादली डोक्यात? हा तू काय माझ्या माग माग येतो कर परसाकडे दगडे घेऊन. आज काय बाई संग मग काय लय शानिंग मारतय ना इड आहे आमच्या गावातलं, कोणाला काही बोलत सुटत आहे. हा म्हणजे बिंडो आला तुम्ही. अय निळा थांब जरा, रांडू काय माग लागलं काय तुय? अरे विलास मामाच्या बंद पडक्या घरात आहे ना नवे आलेत. विलास मामाच्या बंद पडक्या घरात यायला कशाला जायचंय? कुठे काय म्हणत आता काय माहित. जाऊ दे. हे ला जो भावरा गाव बिंगायचा. पिऊ पिऊ तुला माहिती काय झालं? आमच्या मशीन रेडको झालं, तुला पण कळलं का? अगं ते जोशी मॅडम नाहीत का, त्यांना रेडको झालंय. अरे त्यांच्या जागेवर नवीन मॅडम आलेत. अच्छा मला वाटलं सर येतील, बरं झालं मॅडमच आल्या. पुढचं काहीच माहित नाही तुला. अगं त्या नव्या मॅडम आपल्या गावात राहायला आलेत, ते पण आमच्या घराच्या शेजारी. काय सांगतोस, नवा मॅडम आपल्या गावात राहणार आहेत, हे किती मज्जा येईल ना. तू भेटला का रे त्यांना? अगं मी फक्त पाहिलंय त्यांना, मी अजून बोललो पण नाही त्यांच्याशी. मी म्हणलं तू सोबत असतानाच बोलावं. आपल्याशी बोलतील का रे त्या? चला आपण आत्ता त्यांच्या घरी जाऊ. अरे नको रे बाबा, ओरडेल आणि मला शाळेची पण तयारी करायची. जाऊ दे आपण त्यांना शाळेतच भेटू. अगं 10 मिनिटात काय फरक पडतोय? नको रे बाबा. अरे थांब रे चप्पल गरजे मला थांब. अरे अरे परत येईल. ए निले थांब. ए पिऊ चला. अहो एक द्या ना माझ्याकडे. काय म्हणलं? एक बादली द्या माझ्याकडे. नाही नाही त्याच्या आधी. अहो काय होतय तुम्हाला? परत एकदा म्हणा. अहो मॅडम आता मरायला मोकळा झालो मी, किती दिवसापासून हा शब्द ऐकायला आतुर झालो होतो मी.
बर आता चलायचं का, मला शाळेला जायला उशीर होतोय. तुमच्या बोलण्यामुळं आता एवढी एनर्जी आली ना, पादले आता नॉन स्टॉप घरी घेऊन जात असतो. बघा तुम्ही फारच कडक आहात हो तुम्ही. आयुष्य आहे का, स्टील बॉडी. बघा आता तुम्ही बादल्या न टाकवता डायरेक्ट घरी नेतो नाही काय म्हणता खरंच. हा मग पण मला नाही वाटत तुम्ही न टाकवता घरी पोहोचताल म्हणून. असं होय चला. ते काय मॅडम, आधी जिमला जायचो मी रोज पण आता ना टाइमच भेटत नाही. हा समाज कार्य करावं लागतं ना त्याच्यामुळे. हा बर, कसं तुमचं गाव कोणतं? नगर. नगरच्या आहेत होय. कोणतं गाव म्हणलं तुमचं? संगमनेर. काही होतंय का तुम्हाला? काही होतंय का तुम्हाला? पिऊ, ए पिऊ, पिऊ, ए पिऊ, कुठे गेली काय माहिती बाई ही? शाळेत जायची वेळ झाली. ए पिऊ, समो काय बाबा, आमच्या पिऊला पाहिलं का? हो, माझ्याच वर्गात रोज पाहतो मी तिला. अरे आता पाहिली का विचारलं मी तुला? हो पाहिलं ना. कुठं पाहिलं? निळ्याच्या हाताला धरून पळून चालली होती. काय पळून चालली होती ती? हो, निळ्या तिच्या हाताला असं धरलं होतं, निळ्या पुढं पळत होता, तुमची पिऊ माग पळत होती. अरे कुठे चालली होती ती माहिती का तुला? विलास मामाच्या बंद असलेलं घर आहे ना, तिच्यात जायचं म्हणत होतो. काय बंद असलेल्या घरात घेऊन गेला? मी सांगत होते त्या पोरा बरोबर राहू नको. काय देवा केलंय, त्या किड्या बरोबर राहू नको म्हणत होते मी. का रे बाळांना? तुम्ही आमच्या वर्गात येत? नाही आम्ही तुमच्या वर्गात येत. अरे अगोदर शांत हो आणि मग ठरव कोण कोणाच्या वर्गात येते. मी सांगते मॅडम, तुम्ही जे हायस्कूलला बदलून आलात ना तिथे आम्ही शिकतो आणि तुम्ही त्या शिकवायला आहात. अच्छा अच्छा, काय तुमचं नाव? हे निलू, मी पिलू. नाही हे पिलू, मी निलू. नाही अरे मी निलू, हे पिलू. मी प्रिया निलेश. अच्छा थोडं चुकलं. कैरबा, ए कैरबा, बाहेर आहे, बाहेर आहे. इकडे तुझा पोरगा काय करते बघ. ए सुमे, काय झाली का सगळं बनबन करते यायला? काय झालं? चल तुझा पोरगा काय गुलछडे करते दाखवतो मी. चल जर नीट तू बोल. काय नीट बोल, चेस देऊन गेले तर मी जबाबदार नाही. चला चल सगळ्या लवकर दाखव. किती मुलं आहेत आपल्या वर्गात? 20. 15. तसे 20च आहेत म्हणा, पण ते 5 जण नदीच्या ओढ्याला फिरत असतात म्हणून मी नाही मोजले ते. अच्छा, तुझी पोरगी एवढी सुंदर होती तर घरातच ठेवायची ना, कशाला गावात ठेवायची? शाळा सुटली तरी माझ्या नेल्या बरोबर, शाळेत जाताना बी माझ्या नेल्या बरोबर. तुला काय काम नव्हतं म्हणून इकडे आली भांडायला मला मेन काम आणि धामाच. दोघ सापडले कळणार, तुझा तेव काकाच असला आणि तू असला. एक दिवस तुम्ही दोघ जण मला गावामध्ये जागा ठेवणार नाही तोंड दाखवायला. त्या पुरीला कशाला घेऊन आला इकडं? कशाला घेऊन आला बियाणे त्या पुरीला इकडे? हो आमची शाळेची नवीन मॅडम आली आहे म्हणलं गाठ भेट करून घ्यावा, मग हिला पण घेऊन आलो इथं भेटायला. कळलं ना आता कोण कोणाला घेऊन आलं? माझं पोरग एक बिंडोक होत, पण तुझी पोरग तर हुशार होती ना, तुझ्यावरच गेली. किती माझ्यावर गेली? काय माझ्यावर गेली? मी काय कोणाचा हात धरून पळून गेले काय? मला काय माहिती कुठं जात होती, कुठे नव्हती. मी काय तुला काय राखण बसलो काय? कुठं माणूस आपले बाई माणूस आहे म्हणून गप बसतोय म्हणून उघडले आवाज करायला लागले काय? तुझ्या पोरग तुझ्या घरी घेऊन जा माझ्या पोराबरोबर शाळेत. कोण आहे रे त्यो? जो माझ्या आपलं शाळेच्या मॅडमला कोण काय म्हणतय? या बघा मॅडमला तकलीफ दिली. तू पाहिला माग हो, काल फुट्ट हाणलाय, आज तुझं थोबड झाली माग. सिरियस नाही ते, प्रेमाने बोलतेत. बिग ब्रदर, बिग ब्रदर, यू कंटिन्यू, आय एम शिटिंग हिअर, डोंट वरी. बरेपलीकडे हो ऐका, मीच यांना बोलवलं होतं, मला थोडी शाळेची माहिती हवी होती म्हणूनच मी यांना बोलवलं होतं इकडे. ऐकलं का पोर मॅडमला भेटायला आलते? तू तर कुठल्या कुठं चालली होती? मी एक लेकराची आई आहे मी, मला कळतं ना कुठं काय काय नाही. चल बाई पिऊ आपल्या घरी. बिनकामाचं झपडं वाजून जाऊ जागे केलं सगळं. निले घरी येणार का नाही? घरी आलो सांगतो तुला, ये तू घरी, तुला दाखवतो. पाहिलं का कसं एकदम सिस्टीम मध्ये मिटवलं. मॅडम कुठं चाललं? हो म्हणजे मॅडमला शाळेत जायचं असं बहुतेक म्हणून गेल्या. मॅडम
तर मंडळी आता आपण भेटू पुढच्या भागात. आणि आमची ही नवी कोरी वेब सिरीज तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जाऊन कळवा. आणि हा ही लिंक मित्रपरिवारामध्ये शेअर करा, एपिसोड लाईक करा आणि धमाल प्रोडक्शन हे चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. काय आता मी निघतो. कसं आहे शेअर मार्केट ओपन झालं एकदम सिस्टीममध्ये. आणि आतली गोष्ट सांगतो, मला अर्थमंत्र्याची प्रेस कॉन्फरन्स ऑनलाईन, त्यामुळे जावंच लागेल. येऊ का? येऊ का? येऊ का म्हणलं? जा रहा हूं दूर आवाज दोगी क्या, तेरा नाम धोखा रख दू नाराज होगी क्या. येतोय बरं का?